2017 जो आउटकम आहे, जो फीडबॅक आहे, तो माझ्यापर्यंत पोहोचेल. म्हणून मंडळी पुन्हा एकदा सत्र सुरू करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना आपले व्हिडिओ ऑन करा. मला तुमचे सगळ्यांचे सुंदर सुंदर चेहरे जरा दिसू द्यात, व्हिडिओ ऑन करा. मी विशाला या ठिकाणी सुरुवात करते. मी सुरुवातीलाच तुम्हाला या ठिकाणी विशद केलेला आहे, नमूद केलेला आहे की हा व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे. विषय आहे कार्य प्रेरणा, वर्क मोटिवेशन. आता हा जो विषय आहे याची मांडणी करत असताना ही सायकोलॉजिकल मांडणी होणं फार गरजेचं आहे. ज्या आस्थापनेमध्ये, ज्या कार्यक्षेत्रामध्ये आपण काम करताय, या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना तोस्तोपणा येतो, तोस्तोपणा असतो. आपलं रुटीन ठरलेलं असलं, आपलं वर्किंग रुटीन ठरलेलं आहे, आणि मग एक अशी स्टेज येते की त्याची कुठेतरी तोस्तोपणा, सातत्यानं तेच ते करावं लागतं. म्हणून नाविन्यपूर्ण किंवा इनोव्हेशन्स, काहीतरी क्रिएटिव्हिटी, याला थोडस कुठेतरी संत गती प्राप्त होते. ही होऊ नये म्हणून आपण आपल्याला सेल्फ मोटिवेशन कसं केलं पाहिजे, त्या अनुषंगाने आपण हा विषय या ठिकाणी समजून घेणार आहे. आता कार्य प्रेरणा, वर्क मोटिवेशन, त्याला आणखी एक शब्द आपण जोडूया, सेल्फ वर्क मोटिवेशन, स्वयं कार्य प्रेरणा असं आपण त्याला म्हणूया. आता ही जी कार्य प्रेरणा आहे, हा विषय सुरू करत असताना ह्याला खूप सारे एक्झाम्पल्स मी तुम्हाला देऊ शकते. आपण प्रयत्न हा करूया, जरी मी याची मांडणी सायकोलॉजिकल या ठिकाणी करणार आहे, तरी पण तो तुमच्यापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने मी त्याची मांडणी तुमच्या पुढ्यात करणार आहे. आता सायकोलॉजी कशी आहे आपली, काय आहे सायकोलॉजी, आपली मानसिकता काय आहे आपली, त्याच्यासाठी एक सुंदरसं उदाहरण देते आणि विषयाला या ठिकाणी सुरुवात करते. माझा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल आणि व्यवस्थित पोहोचत असेल हे मला कळायला हवं. तुम्ही तुमचा ऑडिओ ऑन करू नका, मला फक्त असा जरा थंब दाखवा की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. वेस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला फक्त थंब दिसायला हवेत तुमचे की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आय एम शुअर, येस, गुड. विद्या मॅडम, पोहोचतोय तुमच्यापर्यंत आवाज? काही लोक मला दिसतात आहेत, काही लोकांचे व्हिडिओ ऑन आहेत म्हणून ते मला दिसतात आहेत. ओके, एक सुंदरसं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देते आणि आपण विषयाला बघूया. या उदाहरणाच्या अनुषंगाने आपण विषय पुढे नेऊया. एक गृहस्थ असतो, त्या गृहस्थाला जंगल भ्रमंतीची फार आवड असते. अनेकांना वेगवेगळ्या आवड असतात, तशी त्या गृहस्थाला जंगल भ्रमंतीची आवड असते. तो आपला एक दोन दिवस जंगल भ्रमंती करू अशा हिशोबाने बाहेर पडतो. एक दोन दिवसाचं जे काही जंगलामध्ये लागेल खायला प्यायला तेवढं सगळं तो कॅरी करतो, जंगल भ्रमंतीला निघतो. जंगल भ्रमंती करत असताना पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस त्याच्याकडे जे काही असतं तो खात असतो, पुढे जात असतो. फार आवड असते त्याला, जात असतो, निरीक्षण करत असतो, कुठले पक्षी, कुठलं झाड, कुठले प्राणी ह्या सगळ्या निरीक्षणाच्या नोंदी घेत असतो. असा पुढे पुढे प्रवास त्या गृहस्थाचा चालू असतो. असं करता करता जंगलात आतमध्ये जाता 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 वेळेचं भान राहत नाही, वेळ काळ कळत नाही, कारण घनदाट जंगल असतं, सूर्याचा कुठलाही प्रकाश त्या जंगलामध्ये दिसत नाही, रात्र आहे की दिवस आहे हे कळत नाही. आणि मग त्याच्याकडे असलेलं जे काही खाण्यापिण्याचे जे साहित्य असतात ते संपतात. संपल्यानंतर तो चालत असतो, चालत जातो, चालत जातो. संपल्यानंतरचाही एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, आता जे काही चालता 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 एक प्रकारचा थकवा येतो, कारण पोटात अन्न नसतं, पाणी कुठे सापडत नाही, इतकं घनदाट कर्र ते असं जंगल असतं, काही सापडत नाही. भुकेनी व्याकुळ झालेला असतो, तहानेनी व्याकुळ झालेला असतो. आणि मग निरीक्षणाच्या नोंदी घेणं तर दूर, पण सातत्याने भूक आणि पाणी कधी मिळेल तो शोध कशाचा घ्यायला सुरुवात करतो. निरीक्षण, नोंदी हा बाजूला राहतो पार्ट, आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो भूक लागलेली असते, तहान लागलेली असते, आणि त्याचा जो शोध सुरू होतो तो पाण्याचा शोध सुरू होतो, अन्नाचा शोध सुरू होतो. भटकता 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 चालत 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 जाता जाता एक आशा असते माणसाला की सापडेल, मिळेल, मला कुठेतरी शोध लागेल, या आशेपोटी तो चालत जातो चालत जातो. स्वतःच्या शरीरामध्ये, मनामध्ये, मेंदूमध्ये एक त्राण निर्माण करतो तो स्वतः सेल्फ, आणि चालत 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 जातो. असा थकलेला असतो, पण चालता 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 जरा पुढे येतो आणि त्याला सूर्याची किरण दिसायला लागतात. जशी सूर्याची किरण दिसायला लागतात तसं त्याचं जे ब्रेनचं सेंटर असतं लॉजिक, ते तर्क लावतं. सूर्याचे किरण दिसले म्हणजे आपण जंगलाच्या कुठेतरी बाहेर पडायला लागलो. आणखी त्याच्या पावलांची गती वाढते, झप 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 पावलं पुढे 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 टाकत आणतो आणि येतो एक डोंगर दिसायला लागतं. घनदाट जंगल थोडं संपलेलं असतं, डोंगर दिसायला लागतो. जसं डोंगर दिसतं तसं त्याच्या मनातले विचार पुन्हा प्रफुल्लित होतात. डोंगर दिसत आहे
म्हणजेच आपण कुठेतरी वस्तीच्या गावाच्या जवळपास आलेलो आहे. इथे कुठेतरी निश्चितच आपल्याला रस्ता सापडेल, कुठेतरी आपल्याला वस्ती सापडेल. पुन्हा या विचारांनी त्याच्या पायामध्ये त्राण येतं. जसे जसे विचार करायला लागतो तसे तसा त्याच्यामध्ये उत्साह संचार होतो. तो झप 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 सगळी ताकद एकवटतो आणि डोंगर चढतो. जसा डोंगर चढतो पुन्हा एक नवा उत्साह त्याच्यामध्ये संचारतो, एक नवी उर्मी, एक नवी ताकद त्याच्यामध्ये येते. यस, आपण डोंगर चढून आलेलो आहे. आणि जशी खाली नजर जाते तशी त्याला काही घर दिसायला लागतात. जसे खाली घर दिसायला लागतात एकदम पुन्हा त्याच्या चेतना जागृत होतात. घर आहेत म्हणजे लोक आहेत, लोक आहेत म्हणजे जेवणाची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे. पुन्हा त्राण एकवटतो, झपझप झपझप पावलं टाकत 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 खाली येतो. खाली आल्याबरोबर जास्त सर्च करणे, शोध घेणे ही मानसिकता संपलेली असते. त्याच्यामुळे जे पहिलं घर लागतं त्या पहिल्या घराजवळ येऊन थांबतो आणि घराचं दार ठोठावतो. घराचं दार ठोठावल्याबरोबर त्या घरातली व्यक्ती बाहेर येते. ती व्यक्ती बाहेर आल्याबरोबर म्हणते, ताई तुम्ही काही करा, तुम्हाला काहीतरी खायला द्या आणि सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्ही पाणी प्यायला द्या. कारण तो 2-4 दिवसापासून पाणी प्यायलेला नसतो, तो त्याला अन्न दिसलेलं नसतं. ती व्यक्ती म्हणते, बसा म्हणते, घ्या पहिले पाणी प्या. ती व्यक्ती आणते आणि पाणी देते. जसा पाण्याचा पहिला घोट तो पितो त्याला इतकं पाणी मधुर, इतकं गोड पाणी लागतं. तो म्हणते, वा वा वा, काय पाण्याची सुंदर चव आहे म्हणते. मला इतकं पाणी गोड लागत आहे म्हणते. तुमच्या इथलं म्हणते भयंकर पाणी गोड आहे म्हणते. ताई मला अशी भूक लागलेली आहे, मी भटकलेलो होतो म्हणते. मला अशी भूक लागलेली आहे, मला थोडं तुम्ही खायला द्या, जे असेल ते खायला द्या. त्या घरातली ती व्यक्ती म्हणते, दादा म्हणते अजून तर आमच्या घरातला स्वयंपाक व्हायचा आहे, पण म्हणते सकाळचा आमच्याकडे आहे, ते तुम्हाला चालत असेल तर मी तुम्हाला खायला देते. काहीच हरकत नाही म्हणते, जे असेल ते द्या. त्या जी व्यक्ती त्या घरातली असते ती म्हणते की बा थोडस बेसन भात आहे, ते तुम्हाला हवं असेल तर. बिलकुल चालेल म्हणते, मला एवढी भूक लागलेली आहे म्हणते. मी किती दिवसापासून उपाशी आहे हे मलाही माहिती नाही म्हणते. ती व्यक्ती त्या व्यक्ती समोर नेते आणि बेसन भात. जसा तो बेसन भात खायला लागतो म्हणते, वा 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 वा, काय सुंदर, अतिशय सुंदर, चविष्ट भोजन आहे म्हणते. काय सुंदर चव लागत आहे म्हणते मला, काय सुंदर केलेलं आहे म्हणते तुम्ही. तो मनुष्य पाणी पितो, पाणी पिऊन तृप्त होतो. तो बेसन भात पिठलं भात जेवतो आणि म्हणते, वा 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 वा, खूपच सुंदर होतो, खूप आभार मानतो, खूप आभार मानतो. आता इतकं जे चविष्ट त्याला अन्न लागलं, हे अन्न चविष्ट लागण्यामागची सायकोलॉजी काय होती? कारण 2-4 दिवसापासून तो गृहस्थ जेवलेला नव्हता. त्याला पाणी इतकं गोड लागलं, इतकं गोड लागलं, कारण तो 2-4 दिवसापासून पाणी प्यायलेला नव्हता. मग तो थोडासा त्याच्यामध्ये त्राण येतं, त्याचा मेंदू तरतरीत होतो, शरीर तरतरीत होतं आणि तो तिथून आपल्या घराकडे जायला निघतो. घरातले सगळे लोक चिंतेत असतात, 8-10 दिवस झाले माणूस घरातनं गेलेला आहे, अजून घरी परतलेला नाही. व्याकुळ झालेली लोक असतात, चिंतेनी ग्रस्त झालेली लोक असतात. जसा तो माणूस दिसतो तसा सगळ्यांना आनंद होतो. हा माणूस आपल्या घरी जातो आणि सगळ्यात पहिल्यांदा काय सांगतो, काय जेवलो म्हणते आज मी, असं सुंदर पिठलं भात होतो, असं सुंदर पिठलं भात होतो, काय पाणी गोड लागत होतं, इतकं पाणी गोड होतं, इतकं मी आयुष्यात इतकं गोड पाणी कधी प्यायलेलो नाही आणि आयुष्यात मी कधी इतकं गोड, इतकं सुंदर, इतकं चविष्ट पिठलं भाकरी कधी खाल्ली नाही. इतक्या दिवसापासून आत्ता परत आलेला माणूस जेव्हा म्हणतो की इतकं सुंदर पिठलं भाकर, इतकं सुंदर पिठलं भात जीवनात मी कधी खाल्लेलो नाही, त्या घरातल्या बाईला वाटते, त्या माणसाच्या, त्या गृहस्थाच्या बायकोला वाटते, आपल्या नवऱ्याला पिठलं भात खूप आवडलेला आहे आणि म्हणून तो काय करतोय, पिठलं भाताचं इतकं कौतुक करतोय. म्हणते, जा तुम्ही इतक्या दिवसापासून घराच्या बाहेर होते, अंग पाय धुवा, तोपर्यंत मी तुमची जेवायची तयारी करते. हिला वाटते नवऱ्याला पिठलं भात प्रचंड आवडलेला आहे, ही पिठलं भात करते. पिठलं भात आणते आणि त्याच्या पुढ्यात म्हणते, वा 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 वा, सुंदर झालं, खूपच छान झालं, खूपच मस्त झालं म्हणते. आता बायकोला वाटते नवऱ्याला जर इतकं पिठलं भात आवडत असेल तर ती पुन्हा संध्याकाळी पण पिठलं भातच करते. दुसऱ्या दिवशी सकाळी पिठलं भात करते, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पिठलं भात करते. आता आल्यापासून सकाळी संध्याकाळी, सकाळी संध्याकाळी, तिसरा दिवस उगवते. तिसऱ्याही दिवशी बायको पिठलं भात करते. काय तर नवऱ्याला आवडताय, खूपच आवडलेला आहे नवऱ्याला. नवरा म्हणते, ओ बिचारे, काही पिठलं भात खाऊ खाऊ मारशीन, काही दुसरं करशीन का नाही करशीन? आता तू काय कर, हे माझ्या समोर मुळीच आणू नकोस. सायकोलॉजी काय आहे? सायकोलॉजी चेंज. मानसिकता काय म्हणते? बदल. मानसिकतेला काय अपेक्षित असतो? बदल अपेक्षित असतो.
तोच तोपणा जेव्हा तेच ती तीच ती सुरुवातीला फार छान वाटतं, सुंदर वाटतं, एकदम आवडतं, हवं हवंसं वाटतं, छान वाटायला लागतं, चैतन्य येतं, उत्साह येतं, प्रसन्नता येते. पण तीच गोष्ट सातत्याने एकच एक एकच एक एकच एक जेव्हा आपल्या पुढ्यात येते तेव्हा ती नकोशी वाटायला लागते, तेव्हा ती कुठेतरी चैतन्य निर्माण करत नाही. आणि म्हणून सायकोलॉजीची एक रिक्वायरमेंट आहे, चेंज युअर सायकोलॉजी. आपल्याला आपल्या मानसिकतेत बदल करता आले पाहिजे. आता मानसिकतेत बदल करणं म्हणजे काय? पता तो है बॉस की ये बात है, कामाचं रुटीन माहिती आहे, कामाची पद्धत माहिती आहे, सिस्टीम पूर्ण माहिती आहे आपल्याला, या सिस्टीम मध्ये आपण काम करतोय. या सिस्टीम मध्ये काम करत असताना नाविन्यता आपल्यामध्ये असावी, म्हणजे आता काहीतरी आपल्यामध्ये असलं पाहिजे, कौशल्यपूर्ण आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे, काही स्किल आपल्याला स्वतःचे डेव्हलप करता आले पाहिजे. जो हम रेग्युलर जो बातें हम करते है उसमें थोडा सा चेंज होना बहुत जरूरी है. म्हणजेच माझ्यामध्ये, माझ्या रुटीन मध्ये, माझ्या नेचर मध्ये मला काहीतरी बदल करता आले पाहिजे, नवं काहीतरी एक्सेप्ट करता आलं पाहिजे, मला नवे नवीन प्रयोग करता आले पाहिजे, एक्सपेरिमेंट करता आले पाहिजे. नवीन प्रयोग करताना त्या प्रयोगाचा परिणाम होईल याचा विचार मला करता आला पाहिजे. आणि ही जी प्रोसेस आहे, ही जी सायकोलॉजी आहे, याला चेंज करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपली थिंकिंग प्रोसेस आपल्याला बदलता आली पाहिजे. जेव्हा तोच तोपणा येतो तेव्हा आपल्याला फीडबॅक मिळू शकत नाही, त्याचे आउटपुट आपल्याला पॉझिटिव्ह मिळू शकत नाही. त्या ज्या पॉझिटिव्हची आपण अपेक्षा करतो ते पॉझिटिव्ह आपल्याला तेवढे पॉझिटिव्हली आपल्याला मिळू शकत नाही, त्याचे फीडबॅक पॉझिटिव्हली मिळू शकत नाही. आणि म्हणून मग मंडळी सेल्फ मोटिवेशन, स्वयं कार्य प्रेरणा, आपल्याला स्वतःला प्रेरित करता आलं पाहिजे. माझं काम काय आहे, माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, माझ्या ड्युटीज काय आहेत, आणि त्याच्यात मी काय क्रिएटिव्हिटी करू शकतो, काय नाविन्यता माझ्यामध्ये आणू शकतो, काय मी निर्माण करू शकतो, याचा विचार मला करता आला पाहिजे. पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा जर काही गरज असेल, सेल्फ वर्किंग मोटिवेशन जर आपल्याला करायचं असेल, स्वयंप्रेरणा आपल्याला, आपल्या कार्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल, तर क्रिएटिव्हिटी, नाविन्यता, एक क्रिएशन आपल्यामध्ये असलं पाहिजे. जे आपण करतो आहे ते त्याच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह असलं पाहिजे. आता ज्या आपण आस्थापनेमध्ये काम करतो आहे, या आस्थापनेमध्ये काम करत असताना अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करून आपण त्याला प्रेझेंट करू शकतो. खूप साऱ्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत आणि निसर्गाने आपल्याला दिलेले खूप सारे कौशल्य आहे, त्या कौशल्यांचा आपल्याला वापर करता आला पाहिजे जे आपल्यामध्ये आहेत. याच्यानंतरच्या सत्रामध्ये जे मी बोलेल ते स्किलवर बोलेल, पण आजच्या सत्रामध्ये मी असं म्हणते की एक सेल्फ अनालिसिस आपल्याला करता आला पाहिजे. आता हा जो सेल्फ अनालिसिस आपण करणार आहे, आपल्याला आपल्या स्ट्रेंथ कुठल्या आहेत, आपले विकनेसेस कुठले आहेत, आपल्या स्ट्रेंथ आणि आपल्या विकनेसेसवर आपल्या अपॉर्च्युनिटी डेव्हलप आहेत, डिपेंड आहेत आपल्या. समजा काही विकनेसेस आपल्यामध्ये आहेत. आता विकनेसेस कुठल्या आहेत? अनेक लोक टाइम मॅनेजमेंट करू शकत नाही. आता जर टाइम मॅनेजमेंट करू शकलो नाही, जिथे आपल्याला 11 वाजता पोहोचायचं आहे तिथे जर आपण 11:15 पोहोचलो, 15 मिनिटाचा जो आपल्यामध्ये गॅप आलेला आहे टायमिंगचा, आता ह्या 15 मिनिटाचा टायमिंगचा गॅप आपल्याला भरून काढता आलं पाहिजे. स्वयंशिस्त आपल्यामध्ये असली पाहिजे, काही शिस्त आपण स्वतःला लावल्या पाहिजे. माझ्या वर्किंग हवर जर 10 to 6 असेल, म्हणजे 10 to 6 जर माझे वर्किंग हवर असेल, तर 10:05 कमी असताना मी तिथे उपस्थित असलो पाहिजे. जेव्हा जेव्हा मला शक्य आहे तेव्हा तेव्हा मी टायमिंगचा विचार केला पाहिजे, कारण हाही फार मोठा पार्ट आहे आपल्या लाईफमधला. एकंदरीतच आपल्या वर्किंग शेड्यूलमध्ये टाईमला फार महत्व आहे, म्हणून मला स्वयंशिस्त असली पाहिजे. मी स्वतःला काही शिस्त लावल्या पाहिजे, वेळेचं बंधन मी पाळलं पाहिजे, काही मर्यादा मी पाळल्या पाहिजे, काही मॅनर्स माझ्यामध्ये असले पाहिजे, काही एटिकेट्स माझ्यामध्ये असले पाहिजे, ह्या स्वयंशिस्तीचा भाग माझ्यामध्ये मला अंतर्भूत करता आले पाहिजे. आता प्रत्येकच जन्माला आलेला माणूस हा परिपूर्ण असू शकत नाही, तो 100% सगळंच त्याच्यामध्ये आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्याच्यामध्ये काही असेल, काही त्याच्यामध्ये नसेल, पण त्याच्यामध्ये जे काही आहे ते त्याला पॉलिश करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, माझ्यामध्ये मला खूप छान बोलता येतं, त्याला मला आणखी छान पॉलिश करता आलं पाहिजे. काम करण्याचा जो ध्यास आहे, जो माझा टायमिंग आहे, तो फार पंक्चुअल आहे, तो मला आणखी डेव्हलप करता आला पाहिजे. काही गोष्टी माझ्यामध्ये असलेल्या मला चांगल्या पॉलिश करून प्रेझेंट करता आल्या पाहिजे. काही विकनेसेस माझ्यामध्ये जर असतील, की मी खूप ठरवतो की वेळेवर जायचं, पण मी वेळा पाळू शकत नाही, हा विकनेस झाला. पण मी वेळा पाळण्यासाठी काय केलं पाहिजे, माझं शेड्यूल कसं आहे,
माझ्या शेड्यूलमध्ये मी कुठे लेट होतो आहे याचा विचार मला केला पाहिजे, हा विचार मी केला पाहिजे. स्वयं कार्यप्रेरणा कुठेतरी एखादं बुक्स वाचून, कुठेतरी एखादं सेशन ऐकून आपल्यामध्ये चेंजेस होण्यापेक्षा आपल्या शेड्यूलमध्ये मला काय काय करता येईल, कोणते कोणते मला चेंजेस करता येतील ते मला करता आले पाहिजेत. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपले जे वीकनेस आहेत, ज्याला आपण वीकनेस म्हणतो, वेळेवर न पोचणे, स्वतःला काही शिस्त न लावणे, वेळेवर कुठलंही काम न करणे, कामाचा कंटाळा येणे, कामाचा आळस करणे, आज करणारी गोष्ट उद्या करणे, हे वीकनेस आहेत आपले. आणि हे जर वीकनेसेस आपल्याला स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करता आले तर, जो कल करना था वो आज अगर मैंने कर लिया तो मेरे लिए और मेरे टीम के लिए सही है, तो मुझे वो काम आज करना चाहिए. मग आपल्याला वेळेचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे, आपल्याला आपल्या वर्किंग व्यवस्थापन करता आलं पाहिजे, वर्किंग मॅनेजमेंट करता आलं पाहिजे आपल्याला. स्वयं शिस्त लावत असताना या मॅनेजमेंटचे स्किल सुद्धा आपल्याला स्वतःमध्ये डेव्हलप करता आले पाहिजे, जेणेकरून मी माझं काम माझ्या वेळेत, नुसतं माझं काम मी माझ्या वेळेत करून नुसतं मला त्याचा फायदा होणार नाही, आपलं वर्किंग सिस्टीम जे आहे, आपण टीम मध्ये काम करतोय, माझ्या वेळेच्या मुळे, माझ्या टाइम मॅनेजमेंटमुळे, माझ्या प्लॅनिंगमुळे, माझ्या कामाच्या मॅनेजमेंटमुळे माझ्या संपूर्ण टीमला त्याचा बेनिफिट मिळणार आहे, मला हा विचार करता आला पाहिजे. मला माझ्या वर्किंग याच्यामध्ये सगळ्यांना सामावून घेऊन विचार करता आला पाहिजे. मी नुसतं मी हे करतो म्हणून होईल असं नव्हे, माझ्यासोबत जे टीम काम करते या टीमला घेऊन जर मला काम करायचं असेल तर स्वतःला स्वयंशिस्त लावणे, स्वयंशिस्तासोबत आपले विकनेसेस स्ट्रेंथमध्ये आपल्याला कन्वर्ट करता आले पाहिजे. आता जेव्हा आपल्या स्ट्रेंथ आपल्याला माहिती असतात की माझ्यामध्ये एवढ्या सगळ्या स्ट्रेंथ आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता मी जसं सुरुवातीला सांगितलं, टाइम मॅनेजमेंट करणे, वर्क प्लॅन करणे, कामाचं नियोजन करणे, वेळेचं नियोजन करणे, स्वयंशिस्त लावणे, याच्या सोबतच आणखी आपण काय करू शकतो, काही वर्क आपण आहे ना फार स्मार्ट वर्क करू शकतो आपण. आता स्मार्ट हा शब्द नुसतं दिसायला स्मार्ट आहे म्हणून वापरला जात नाही, तो वर्किंग मध्ये सुद्धा वापरला जातो. तर जितके काही वीकनेस आहेत ते आपल्याला स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करता आले पाहिजे. समजा एखाद्याचं हँडरायटिंग छान आहे, ते हँडरायटिंग छान आहे म्हणजे त्याची स्ट्रेंथ आहे, की हँडरायटिंग सुंदर आहे ही स्ट्रेंथ आहे, फार सुंदर लिहित आहे, अक्षर फार सुंदर आहे ही स्ट्रेंथ आहे. आता जर एखाद्याचा वीकनेस असेल की तुम्ही काय लिहिलं समोरच्याला वाचता येत नाही, आता त्याच्यासाठी आहे तुम्हाला स्कोप की तुम्ही 4-5 लिहून बघा, 2 अक्षरी वहीवर लिहून बघा, 3 अक्षरी वहीवर लिहून बघा, आपलं हस्ताक्षर दुरुस्त करा जेणेकरून मी लिहिलेलं समोरच्याला सहज वाचता आलं पाहिजे. ही आता हा होता वीकनेस की हस्ताक्षर चांगलं नव्हतं, स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करायचं आहे, थोडेसे प्रयत्न करायचे आहेत. म्हणजे स्वयंप्रेरणा, स्वयं कार्य प्रेरणा देत असताना हार्डवर्कर असलो पाहिजे आपण, कठीण परिश्रम घेण्याची आपली तयारी असली पाहिजे, ती मानसिकता आपल्याला आपली तयार करता आली पाहिजे, जेणेकरून आपण ज्या सिस्टीम मध्ये काम करतो, ज्या समूहासोबत आपण काम करतोय, या समूहासोबत काम करत असताना आपल्याला आपल्यासोबतच इतरांना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. हा अतिशय महत्वाचा पाठ, हा अतिशय चांगला विचार आपल्याला आपल्या ब्रेनमध्ये इन्स्टॉल करता आला पाहिजे. ब्रेनला काही सजेशन देता आले पाहिजे. वर्किंग हवर मध्ये मी माझ्या वर्किंग हवर मध्ये जे काही मला काम करायचं आहे तेवढं काम मी केलंच पाहिजे. आता पुन्हा एक नव्याने विषय आपल्या प्रशिक्षणामध्ये इन्वॉल्व्ह होणार आहे, इन्क्लूड आपण करणार आहोत, मोबाईल मॅनर्स आणि एटिकेट्स. म्हणजे कामकाज करत असताना त्या मोबाईलचा, त्या भ्रमणध्वनीचा आपण वापर किती करतोय. अनेक लोकांना वेळेचे कॅल्क्युलेशन अजूनही जमलेले नाहीये. वेळा पाळणे, वेळेचे कॅल्क्युलेशन करणे, त्याचे मेजरमेंट ठेवणे, वेळेचं मेजरमेंट ठेवणे किती महत्वाचा शब्द आहे आपल्या कामकाजामध्ये, त्याचं मेजरमेंट ठेवता आलं पाहिजे. हे काम जर मी इतक्या मिनिटामध्ये आणि इतक्या सेकंदामध्ये करू शकत असेल तर तितक्या मिनिटात आणि तितक्या सेकंदातच मला माझं काम करता आलं पाहिजे. हा सुद्धा एक महत्वाचा पार्ट आहे आपल्या कार्यप्रेरणेमध्ये, तो सुद्धा आपल्याला निर्माण करता आला पाहिजे आपल्यामध्ये. जो बात नाही आहे, शिकण्याची नवी उमेद असली पाहिजे आपल्यामध्ये. नवं नवं मला शिकता आलं पाहिजे, नवं नवं मला शिकून त्याला इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. नुसतं शिकणे महत्वाचं नाही, इम्प्लिमेंटेशन फार महत्वाचं आहे. काळ बदललाय, विज्ञानाचं युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे. या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या सगळ्या गोष्टी हाताळता आल्याच पाहिजे, आपल्याला करता आल्याच पाहिजे, आपण शिकलो पाहिजे. बरेचदा अडचण ही निर्माण होते की तंत्रज्ञानाचा अभाव आहे, तंत्रज्ञान समजत नाही, हाताळता येत नाही, मग हाताळता येत नाही म्हणून आपण करू शकत नाही. पण हा वीकनेस आपल्याला काय करता येतो, स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करता येतो. स्पेशली एखादा क्लास लावता येते, कामाच्या संदर्भामध्ये असेल किंवा आपल्याला आणखी स्मार्ट व्हायचं असेल,
आपण टेक्नॉलॉजीच्या युगातली माणसं, ही टेक्नॉलॉजी आपल्याला हाताळताच आली पाहिजे मंडळी, कारण इथून पुढे आपण सगळं ऑनलाईन करणार आहोत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. या पॅन्डेमिकच्या काळामध्ये आपण ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये आलेलो आहोत. कदाचित भविष्यात पुढे कदाचित होऊ शकतं की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ऑनलाईन, आता आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये ऑनलाईन शॉपिंग करतोय म्हणून आपण काय करतोय, स्वतःला अपडेट करतोय आपण स्वतःला. आणि जर अपडेट केलं नाही तर आपण हॅलो मॅडम, आपला आवाज येत नाही. हॅलो हॅलो मॅडम, हॅलो मित्रांनो, थोडं टेक्निकल प्रॉब्लेम आहे मॅडम कडे. काळे मॅडम कडे इंटरनेट कनेक्शन डिस्कनेक्ट झालेलं आहे, त्यामुळे मॅडम पुन्हा जॉईन होत आहेत आणि पुन्हा आपलं मीटिंग जे सेशन आहे ते रिझ्यूम होणार आहे. मॅडम जॉईन झालेले आहेत, मॅडमला कोस्ट करा. येस मॅडम, आपण सुरू करू शकता पुन्हा. येस सर, थोडा इंटरनेटचा प्रॉब्लेम होता. येस येस, नो प्रॉब्लेम, प्लीज कंटिन्यू. येस येस येस, ओके. सॉरी, थोडा इंटरनेटचा प्रॉब्लेम आला. ओके येस, तर जेव्हा आपण आपल्या स्ट्रेंथ विकनेसेसला स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करू. सर आवाज येतोय माझा? हा येतोय, प्लीज कंटिन्यू. सगळ्यांना? येस येस, सर्वांना येतोय. ओके, विकनेसेसला आपल्या स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करू तेव्हा अशा अनेक अपॉर्च्युनिटी असतील की त्या अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकतील. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण आपलं एखाद्याचं हस्ताक्षर सुंदर असेल आणि एखाद्या ठिकाणी जर काहीतरी छानपैकी लिहायचं असेल किंवा हँडरायटिंग मध्ये त्याला काहीतरी आपल्याला लिहून प्रेझेंट करायचं असेल तर त्यावेळेला निश्चितच आपल्या या स्किलचा, आपल्यामध्ये असलेल्या कौशल्याचा, आपल्या सोबतच इतरांनाही त्याचा काय होऊ शकतो, बेनिफिट्स मिळू शकतो. आपली सायकोलॉजिकल नीड अँड रिक्वायरमेंट आहे की अनेक गोष्टी ज्या आपल्यामध्ये आहेत त्या आपल्याला प्रेझेंट करता आल्या पाहिजे. अनेक स्ट्रेंथ आपल्यामध्ये आहेत. विकनेसेसचा विचार आपण निगेटिव्हली अजिबात करणार नाहीये. आपण जो करतोय तो पॉझिटिव्हली करतोय. पता है मुझे की ये बात मुझे आती नाही आहे, काही गोष्टी मला जमत नसतील तर त्या मी शिकून घेण्याचा विचार केला पाहिजे. म्हणजेच माझ्या व्यक्तिमत्वामध्ये स्वयं कार्य प्रेरणा जर मला सातत्याने जागृत ठेवायची असेल तर मला स्वतःला जर सेल्फ मोटिवेटेड करायचं असेल तर माझ्यामध्ये काय नाही आहे हे मला शिकता आलं पाहिजे. शिकण्यासाठी स्वीकार भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. ती मानसिकता पहिल्यांदा आपल्याला आपली तयार करावी लागेल की लहानातल्या लहानाकडून मोठ्यातल्या मोठ्याकडून काही गोष्टी मला शिकता आल्या पाहिजे. मंडळी, निसर्ग आपल्याला खूप गोष्टी शिकवतो. छोटे छोटे पक्षी, छोटे छोटे किड्या, मुंग्या, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे आपल्याला खूप गोष्टी शिकवतात. मी स्वयं शिस्त हा शब्द पहिल्यांदा वापरला, हा मुद्दा या ठिकाणी मांडला मी, कारण सेल्फ मोटिवेशन मध्ये फार महत्वाचं आहे, वर्क मोटिवेशन मध्ये फार महत्वाचं आहे. एक छोट्याशा मुंगीचं जर उदाहरण पाहिलं आपण तर ती जेव्हा एक दाणा घेऊन पुढे निघते तेव्हा तिच्या पाठीमागच्या ज्या मुंग्या असतात ना त्या कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये गेल्या नाही, त्यांना कोणी प्रशिक्षण दिलेलं नाहीये, पण निसर्गाने ही शिस्त त्यांना लावलेली आहे, निसर्गातनं ही शिस्त त्या शिकलेल्या आहेत.
की बरोबर एका पाठीमागे त्या सगळ्या चालतात आहेत. एका दाण्याच्या पाठीमागे सगळ्याच्या सगळ्या चालतात आहेत. प्रत्येक जण वेगळा दाणा घेऊन ती पुढे जात नाही. एक छोटीसी चिटी से हम सीख सकते की चिटी कैसे करती है. हे छोटी छोटी उदाहरण आहेत. शिकणे आणि शिकून घेणे हा जो पार्ट आहे हा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला डेव्हलप करता आले पाहिजे. अनेकदा होतं की जसं जसं सिनियरिटी आपल्या प्रोफेशनमध्ये आपल्या आस्थापनामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपली सिनियरिटी होत जाते ना, तेव्हा मनुष्य असा डम होत जातो. नाही मला हे सगळं माहिती आहे, नाही नाही मी तर हे सगळं केलेलं आहे, ह्या तर गोष्टी मला माहितीच आहेत. हे सगळं जे डम होण्याचा प्रकार आहे ना, हे जेव्हा जेव्हा आम्ही डम करतो स्वतःला तेव्हा कुठलीही क्रिएटिव्हिटी करत नाही आपण, इनोव्हेशन बिलकुल आपल्याला करता येत नाही. म्हणून आपण स्वतःला डम होऊ देता कामा नये. कितीही सिनियर असलो, आपली सिनियरिटी किती असली, वर्क एक्सपिरियन्स किती असला, आणि जर एखादा ज्युनियर आपल्याला काहीतरी एखादा मुद्दा सांगतोय आणि तो जर चांगला सांगत असेल तर तो एक्सेप्ट करण्याची मानसिकता म्हणजे स्वीकारण्याची सुद्धा मानसिकता आपल्याला आपली निर्माण करता आली पाहिजे. आपल्याला आपली मानसिकता तयार करता आली पाहिजे. हा सगळा जो विषय हा सगळा सायकोलॉजीचा विषय. जसं जसं आपण स्वतःला प्रेरित करू, जसं जसं स्वतःला आपण डेव्हलप करू, तसं तसं आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्यामध्ये क्रिएट करत जाणार आहोत. नव्या नव्या गोष्टी आपण काय करणार आहे, शिकणार आहे मंडळी. म्हणून ही शिकण्याची मानसिकता, अनुभवण्याची मानसिकता. जर एखादी व्यक्ती चांगली गोष्ट करत असेल तर ती त्या गोष्टीचा अनुभव सुद्धा मला घेता आला पाहिजे की ठीक आहे ते करतात आहेत, त्यांना करू द्या, एकदा करू द्या और करके तो देखो. अनेकदा असं होतं भीती निर्माण असते आपली, थ्रेट्स. जेव्हा आपण भीतो ना तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपण करत नाही आणि भीतीमुळे लॅक ऑफ कॉन्फिडन्स म्हणजे आपल्यामध्ये अजिबात आत्मविश्वास राहत नाही. एखादी गोष्ट आपल्याला माहिती असते पण माहिती असताना सुद्धा आपण काय करतो, करून बघत नाही. का? तर त्याची भीती आहे आपल्या मनामध्ये. आपण घाबरतोय त्या गोष्टीला, केल्या तर चुका होतील का, वो तो होने वाला है, अगर आप सही होगे, अगर नहीं तो आप गलत हो जाओगे. पण आता एक ब्रेनला सजेशन द्या, चुका झाल्याशिवाय मनुष्य दुरुस्त होत नाही. म्हणून आपल्याला स्वतःला दुरुस्त करता आला पाहिजे. ठीक आहे ना, ज्या काही चुका होतील त्या चुका झाल्या तरी आपल्याला प्रॉब्लेम नाही, किंवा गलती सिकाती है, गलती सुधारती है, होऊ द्यायच्या, काही झाल्या तरी चालतील. आणि आपल्या सायकोलॉजीमध्ये ना छोटीशी एखादी मिस्टेक झाली की आपण प्रचंड पॅनिक होऊन जातो आणि जेव्हा पॅनिक होतो ना तेव्हा पूर्ण ब्रेनचे सेंटर आपले ब्लॉक झालेले असतात. तर ह्या पॅनिक मोडमध्ये स्वतःला जास्त वेळ ठेवायचं नाही. आता कुठलं स्किल डेव्हलप करायचं आपल्याला, आता सेल्फ मोटिवेशनमध्ये हे पण फार महत्वाचं आहे की त्या पॅनिक सिच्युएशन मधून आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे. पॅनिक सिच्युएशन मधून बाहेर पडल्याशिवाय सोल्युशन्स माहित नाही आपल्याला. घडलेल्या जे काही घटना असेल, जी काही परिस्थिती निर्माण झालेली असेल, त्याच्यावरचे जर वेगवेगळे सोल्युशन्स आपल्याला शोधता आले, आणि शोधता केव्हा येतील, जेव्हा पॅनिक मोडमधून आपण स्वतःला बाहेर काढू. घडला आहे, घडून गेलेला एखादी सिच्युएशन अशी होऊन जाते की जे मला ज्या पद्धतीने करायचं असतं ती पद्धत माझी थोडीशी चुकलेली असते, काही मिस्टेक्स होतात आणि झालेली मिस्टेक आता त्याला दुरुस्त करायची. पण आपण एकदम नाही, आता कसं करायचं, आता असं होऊ शकतं का, तसं होऊ शकतं का. पण हीच गोष्ट जर पेशन्सली अतिशय संयमाने जर आपण त्याचा विचार केला तर आपण ती गोष्ट काय करू शकतो, चांगल्या पद्धतीने आपण ती गोष्ट करू शकतो. म्हणून आता काही गोष्टी सायकोलॉजिकल आपल्या ब्रेनला काही सजेशन आपल्याला देता आले पाहिजे. काम करत असताना स्वीकार भाव आपल्यामध्ये असला पाहिजे, अनुभवाची मानसिकता आपली असली पाहिजे, क्रिएटिव्हिटी नाविन्यपूर्ण मला काहीतरी करायचंय ती मानसिकता आपल्याला तयार करता आली पाहिजे, पॉझिटिव्ह अटिट्यूड प्रत्येक गोष्टीकडे बघतानाचा जो दृष्टिकोन आहे, विचार करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपला पॉझिटिव्ह असला पाहिजे. आणि हे जर आम्ही प्रयत्न केले, पॉझिटिव्ह असलं तर माणूस ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल. ठीक आहे बॉस, कल तक वो बात मुझे पता नहीं थी लेकिन वो बात आज मुझे क्या पता चल गई है, तो जो बात मुझे पता चल गई उसके बारे में मैं पॉझिटिव्हली सोचूंगा. एखाद्याने जर आपल्याला आपली एखादी मिस्टेक, आपल्याला अनेकदा असं होतं वर्किंग सिस्टीम मध्ये असं होतं, सिनियर ज्युनियर सोबत आपण काम करतोय, एखादी छोटीशी मिस्टेक झालेली आहे, जेव्हा एखादी मिस्टेक आपल्याला कोणीतरी आपल्या लक्षात आणून देतं, मिस्टेक लक्षात आणून देणारा कुठल्या पद्धतीने लक्षात आणून देतं त्याच्यावरही बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतात. पण कामकाजाच्या ठिकाणी जेव्हा आपण एका सिस्टीम मध्ये काम करतोय, टीम मध्ये काम करतोय, या टीम मध्ये काम करत असताना छोट्या मोठ्या मिस्टेक जर आपल्या सिनियरच्या आपल्या ज्युनियरच्या आपल्याला लक्षात आणून देत असतील तर त्याची थोडीशी मेथड आपल्याला चेंज करावी लागेल. ठीक आहे, मिस्टेक झालेली आहे पण आता त्याला दुरुस्त करता येतं, त्याच्यासाठीचे ऑप्शन्स आपल्याकडे काय आहेत हेही आपल्याला तिथे व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. केव्हा सांगू आपण, जेव्हा आपण पोलाईट असू, आपण नम्र असू,
आपण पेशन्सली प्रेझेंट करू, स्वतःला आपण पेशन्सली प्रेझेंट करू, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगू शकतो. आणि जगातलं हे जे मानसशास्त्र आहे, हे मानसशास्त्र जगातलं हे म्हणतं की पहिल्यांदा स्वतःच्या ब्रेनमध्ये काही प्रोग्राम असे इन्स्टॉल करा की ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हे माझे कर्तव्य आहे. ज्या पदावर, ज्या चेअरवर, ज्या खुर्चीवर मी बसलेलो आहे, हे एक पद आहे, याची एक गरिमा आहे, इसकी गरिमा होती है, त्याचा एक रिस्पेक्ट असतो. आणि याच्या सोबतच जेव्हा माझं सेल्फ वर्क मोटिवेशन मी करणार आहे ना, तेव्हा सेल्फ रिस्पेक्ट, मला स्वतःचा आदर करता आला पाहिजे. छोटी मोठी जो भी बाते है, जो भी मेरे साथ है, मला स्वतःला स्वतःचा रिस्पेक्ट करता आला पाहिजे. जगातली जी माणसं स्वतःचा रिस्पेक्ट करतात, ती अनेकांचा रिस्पेक्ट करू शकतात. कारण आदर देणे आणि आदर घेणे या दोन गोष्टी आहेत. या दोन गोष्टी आपल्याला आपल्या स्वभावामध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या ब्रेनमध्ये आपल्याला इन्स्टॉल करता आल्या पाहिजे. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा सेल्फ मोटिवेशन करत असताना, सेल्फ वर्किंग मोटिवेशन करत असताना आपल्याला आपला अनालिसिस करता आला पाहिजे. या अनालिसिसमध्ये चार गोष्टी नमूद करायच्या, स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स. मग आपल्या लक्षात येईल की आपल्याला कशाची भीती वाटते. काम, अनेकदा काम आपण चांगलं करतो पण प्रेझेंटेशनची भीती वाटते, लॅक ऑफ कॉन्फिडन्स. का कॉन्फिडन्स नाही आहे आपल्याला, तो कॉन्फिडन्स आपल्याला बिल्टअप करता आला पाहिजे. आता हा कॉन्फिडन्स बिल्टअप होण्यासाठी आणखी एक स्ट्रेंथ आहे आपली, नॉलेज. आपण ज्या कार्यक्षेत्रामध्ये, ज्या आस्थापनेमध्ये काम करतोय, जर आपले 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष झालेले असतील, तर तो एक कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये येतो. यस बॉस, ये काम तो मैंने बहुत बार किया, ये तो मैं करता ही हूँ, हे जे शब्द आहेत ना, हा आपला कॉन्फिडन्स डेव्हलप करत असतात. ते शब्द सातत्याने स्वतःसाठी वापरता आले पाहिजे. आपल्याबद्दल बोलत असताना आपल्याला पॉझिटिव्ह बोलता आलं पाहिजे. मी छान करतो, मला चांगलं येतं, मी छान करू शकतो, या शब्दांचा स्वतःसाठी प्रयोग करता आला पाहिजे. अनेकदा आपली थिंकिंग प्रोसेस जी आहे ना, ती फार निगेटिव्ह असते. या निगेटिव्ह थिंकिंग प्रोसेसचा इम्पॅक्ट ओव्हरऑल आपल्या पर्सनॅलिटीवर आणि ओव्हरऑल आपल्या वर्किंगवर पडतो. मला जमणार नाही, मला जमत नाही, मी करून पाहिलं, मला आलं नाही, हे सगळे जे शब्द आहेत आपल्या अवतीभोवती, आपण या शब्दांचा फार संग्रह करून ठेवलेला आहे. आता या शब्दांचा प्रयोग करणं टाळता आलं पाहिजे आपल्याला. मैं कर सकता हूँ, मुझे ये आएगा, मैं उसके बारे में सोचूंगा, मला सगळं सगळं जे काही बोलायचं आहे मला पॉझिटिव्ह बोलता आलं पाहिजे. ही जी थिंकिंग प्रोसेस आहे, जी निगेटिव्ह थिंकिंग प्रोसेस आहे, त्याची जी चेन आहे ती आपल्याला ब्रेक करता आली पाहिजे. जर या निगेटिव्ह थिंकिंगची चेन आपण ब्रेक केली, तर निश्चितच आपली पॉझिटिव्ह थिंकिंगची जी चेन आहे ना, ती डेव्हलप व्हायला लागते. पण अनेकदा असं होतं, अनेकदा बोलल्या जातं, ओव्हर कॉन्फिडन्स हा शब्द आपण वापरतो. ओव्हर कॉन्फिडंट केव्हा होतो आपण? एखादी गोष्ट मला येत आहे, येस 100% आय एम शुअर की मला हे खूप छान येत आहे. पण मला हे छान येत असताना मला माझ्या सिस्टीम मधल्या, माझ्या सहवासातले जे काही वर्किंग मधले माझ्यासोबतचे जुडलेले लोक आहेत, यांच्याशी मला विचार विनिमय करता आला पाहिजे. म्हणजे मला ग्रुप डिस्कशन करता आलं पाहिजे, मला शेअरिंग करता आलं पाहिजे की मी हा विचार करतोय किंवा या पद्धतीने मला जर करायचं असेल तर मी योग्य करतो आहे का. नाही नाही, मुझे तो आता आहे, मैं तो कर लूंगा, मुझे तो करना है, मैं तो कर सकता हूँ. येस, ओके, यू आर अ पॉझिटिव्ह, तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात. पण जेव्हा सिस्टीम मध्ये काम करतोय, एका टीम मध्ये काम करतोय, तर या सगळ्यांना विचारात घेणं फार गरजेचं आहे. सगळ्यांसोबत विचार करणं महत्वाचं आहे. म्हणून आपण सगळ्यांसोबत विचार केला पाहिजे. जोपर्यंत आपण सगळ्यांसोबत विचार करणार नाही, तोपर्यंत कदाचित होऊ शकतं की ज्या छोट्या छोट्या मिस्टेक्स आहेत त्या आपण सगळ्यांशी विचार करून प्रेझेंटेशन केलं तर मिस्टेक्स होणार नाहीत, आपण त्याला टाळू शकतो. काही गोष्टी अशा आहेत की काही गोष्टींच्या मर्यादा सुद्धा आपल्याला पाळता आल्या पाहिजे. हाही तुमच्या वर्क मोटिवेशन मधला महत्वाचा पार्ट आहे. काही मर्यादा मला पाळता आल्या पाहिजे. या मर्यादा जर मी पाळून माझं वर्किंग लाईफस्टाईल असेल, माझं वर्किंग रुटीन असेल, जर मी याला चांगलं करू शकलो, तर निश्चितच त्याचा इम्पॅक्ट खूप चांगला होऊ शकेल. प्रयत्न हे करायचे आहेत आपल्याला की मी जे काही करेल, छोट्यातलं छोटं, मोठ्यातलं मोठं, जी काही रिस्पॉन्सिबिलिटी माझी असेल आणि ते जे मी काही करणार आहे, ते माझ्या वतीने, माझ्या पद्धतीने मला ते चांगलं करता आलं पाहिजे. जगभरातले हजारो उदाहरणं आहेत की जे सेल्फ मोटिवेशननी लोक डेव्हलप झालेले आहेत, त्याला आविष्कार म्हणतो आपण, त्यांचं नाव अजरामर झालेलं आहे, जगाच्या नकाशावर त्यांची नावं कोरल्या गेलेली आहे. पण हे करत असताना त्यांनी स्वतःला मोटिवेट केलेलं आहे. मैं जो कुछ भी कर रहा हूं मैं सही कर रहा हूं, ये जो कर रहा हूं उसका जो इम्पॅक्ट आहे वो बहुत पॉझिटिव्हली आहे, हे विचार त्यांनी केलेले आहेत.
जेव्हा आपण एखादं काम हातात घेतो किंवा एखादी रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतो तेव्हा आपण स्वतः पॉझिटिव्ह असलो पाहिजे. आपण साशंक असता कामा नये, काही शंका आपल्याला असता कामा नये, आपण पॉझिटिव्ह असलो पाहिजे. पॉझिटिव्ह असल्याशिवाय आपण कुठलीही गोष्ट चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण ओव्हर कॉन्फिडंट होऊ नये. काही पथ्य पण आपल्याला पाळता आले पाहिजे, स्वयंशिस्त लावता आली पाहिजे, स्वतःला काही संकल्प करता आले पाहिजे, स्वतःमध्ये काही मर्यादा ठेवता आल्या पाहिजे आपल्याला. या मर्यादेचं पालन आपल्याला करता आलं पाहिजे. अनेकदा असं होतं की आपण एक शब्द सातत्याने उच्चारत असतो, मॅनर्स आणि एटिकेट्स. येस बॉस, स्वयंशिस्त लावत असताना काही मॅनर्स काही एटिकेट्स आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असले पाहिजे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये या कार्यालयीन कामकाजामध्ये मी पर्सनल फोन किती अटेंड करतोय. आता सध्या एक नवी समस्या आहे आपल्याला, आता आपल्या हाताशी एक सुंदरस साधन आलेलं आहे, मग आपण या पर्सनल फोनवर असताना या पर्सनल फोनला आपण किती वेळ देतोय. वर्किंग फोन असेल, वर्किंगशी रिलेटेड तुमचं काम असेल आणि तुम्ही ऑनलाईन करत असाल आणि तेव्हा तुम्ही अँड्रॉइडचा तुमच्या मोबाईलचा वापर करत असाल तर आय नो काही प्रॉब्लेम नाहीये. पण अनेकदा असं होतं की वर्किंग हवरमध्ये आपण पर्सनल ज्या गोष्टी असतात, वैयक्तिक जे फोन असतात ते अटेंड करतो. आपण किती किती वेळ आपण त्या फोनवर असतो, मग माझ्या वर्किंग हवरमध्ये मी किती वेळ त्याला दिला पाहिजे याचा एक मॅनर्स आपल्यामध्ये असला पाहिजे. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हणाले की टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना ऍडव्हान्टेज आणि डिसऍडव्हान्टेज दोन्ही गोष्टी आहेत. आपण त्याचा स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यासाठी किती ऍडव्हान्टेज घेतोय, वर्किंग लाईफ साठी आपण किती ऍडव्हान्टेज घेतोय की आपण त्याचा डिसऍडव्हान्टेज घेतोय हेही आपल्या लक्षात येणं फार गरजेचं आहे. अनेकदा आपण आता त्याच्यावरून काम करतोय, प्रिंट मीडियाही त्याच्यावरचा वापरतोय, आपण वर्बल मीडियाचाही त्याच्यावर वापर करतोय, पण याच्या काही मर्यादा असल्या पाहिजे, त्याचे काही वेळेचे बंधनं असले पाहिजे. वेळेचं नियोजन आपल्याला पर्सनल वैयक्तिकसाठी वेळेचं नियोजन असलं पाहिजे, आपल्या वर्किंगसाठी आपल्या वेळेचं नियोजन असलं पाहिजे. आपण जेव्हा वर्किंग मधून बाहेर पडतो तेव्हा आपला फॅमिली टाइम झालेला असतो, तिथे आपल्याला मर्यादा नाही की आपण फॅमिलीला किती वेळ देतोय किंवा फॅमिली सोबत आपण किती टाइम स्पेंड करतोय. पण जेव्हा आपण कामकाजाच्या ठिकाणी आहो, या कामकाजाच्या ठिकाणी याच्या मर्यादा पाळणं नितांत गरजेचं आहे आपल्याला. आपण स्वयंप्रेरित होऊन कुठलीही गोष्ट जर केली तर उद्या त्याचे होणारे परिणाम हे चांगले असणार आहेत. निश्चितच आपला कार्यकाळ संपल्यानंतर आपल्याबद्दल जे बोलल्या जाईल की रिटायरमेंट नंतर तुमच्याबद्दल केलं पाहिजे की कामाच्या वेळा फार काटेकोरपणे पाळणारं व्यक्तिमत्व होतं, त्यांनी हे काम फार चांगलं केलेलं आहे, त्यांच्या टेबलवर जो कोणी येऊन बसलेला आहे त्या टेबलचं काम समजून घ्यायला त्यांना फार सोपं झालेलं आहे हे तुमच्याबद्दल बोलल्या गेलं पाहिजे. शेवटी तेही एक आपलं व्यक्तिमत्व आहे, तिथेही आपल्याला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे, त्या गोष्टींचं त्या याचं भान आपल्याला ठेवता आलं पाहिजे. आपण वैयक्तिक आयुष्य कामकाजामध्ये किती आणतो, कामकाजाचं सगळं वैयक्तिक आयुष्यामध्ये किती नेतो, हे जे सरमिसळ आपण करतोय ही सरमिसळ कुठेतरी आपल्याला थांबवता आली पाहिजे, त्याचे पार्ट करता आले पाहिजे आपल्याला. कुठे कुठे कसं कसं किती किती वेळ आपल्याला देता येईल त्याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. आपली जबाबदारी आहे कामकाजाच्या ठिकाणी आपलं लक्ष 100% आपण देऊ शकलो पाहिजे. आपल्याला 100% त्या ठिकाणी द्यायचं आहे मंडळी, तो विचार आपल्याला आपल्या ब्रेनमध्ये इन्स्टॉल करता आला पाहिजे. शेवटी ज्या भूमीत आपण राहतोय ना, ही महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे. या भूमीतल्या संतांनी अनेक उपदेश आपल्याला दिलेले आहे, अनेक दृष्टांत या संतांच्या भूमीने आपल्याला दिलेले आहे. संत म्हणतात की स्वार्थ में ही परमार्थ होता है. सही बात है. जो जब हम इस पद पे है, ज्या पदावर आपण आहोत ना मंडळी, आपण आपला स्वार्थ पण आपली ही रोजीरोटी आहे. उदरनिर्वाहाचं हे फार मोठं आपलं माध्यम आहे, हे साधन आहे आपलं. आपण ते करतोय त्याच्या सोबतच आपल्याला परमार्थ सुद्धा साधायचा आहे. त्याच्या ज्या जबाबदाऱ्या आपल्यावर आलेल्या आहेत, प्रामाणिकता आपल्यामध्ये प्रामाणिकता असली पाहिजे, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये प्रामाणिकता असली पाहिजे, आपल्या कामकाजामध्ये प्रामाणिकता असली पाहिजे. इतक्या वेळेत जर मी हे काम करू शकलो तर निश्चितच मला तितक्या वेळेत ते काम करायचं आहे. पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये एक भेडसावणारा प्रश्न असा आहे की आपण जेवढे काही गव्हर्नमेंट सर्वंट आहोत, शासकीय कर्मचारी हा शब्द उच्चारला जातो, शासकीय कर्मचाऱ्यांची मानसिकता अशी झालेली आहे की मी म्हणत नाही, ओव्हरऑल हा चर्चेचा विषय की एकदा आपण लागलो की रिटायरमेंट पर्यंत चिंता नाही. पण बघा, हळूहळू एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा, हळूहळू प्रायव्हेटायझेशन होत आहे, हळूहळू आपण प्रायव्हेटायझेशन कडे चाललेलो आहे. उद्या असं होऊ नये की आपलंही सेक्टर प्रायव्हेट व्हायला वेळ लागणार नाही. आणि आज आपण शासकीय कर्मचारी म्हणून काम करतोय, जेव्हा प्रायव्हेटायझेशन मध्ये आपण येऊ, तिथला फरक काय आहे आपल्या वर्किंग हवर मध्ये आणि त्यांच्या वर्किंग हवर मध्ये काय आहे. इथे तुम्हाला दाखवावंच लागतं
इथे 100% तुम्हाला द्यावंच लागतं. हे 100% जर तुम्ही देत नसेल तर तुम्हाला मार्किंग मिळणार नाही. तुम्हाला डायरेक्ट रिझाईन द्यावं लागेल की नाही बॉस तुम काम के नाही हो. आज आपण आयटी सेक्टरचा जर विचार केला, आज आपण ज्या सेक्टरमध्ये आयटी सेक्टरचा विचार केला तर आयटी सेक्टरमध्ये तेच आहे. परफॉर्मन्स जर चांगला नसेल तर तुम्हाला क्विट केल्या जातं, तुम्हाला काढून टाकल्या जातं. आपण खूप चांगले आहोत, चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत, चांगल्या सिच्युएशन मध्ये आपल्याला, आपण शासकीय कर्मचारी म्हणून रुजू झालेलो आहे, आपलं कामकाज आहे, इथून पुढे आपल्याला प्रमोशन्स आहेत, ह्या प्रमोशनला आपल्याला जायचं आहे, सामोरं जायचं आहे, हे प्रमोशन आपले झाले पाहिजे, आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे, म्हणून काही बदल काही शिस्त आपल्याला आपल्यामध्ये लावून घेता आली पाहिजे. हे प्रयत्न करणं फार अवघड नाहीये. थोडे जर आपण प्रयत्न केले तर निश्चितच आपण काय करू शकतो, त्या दृष्टीने विचार करू शकतो. जरा विचार करण्याचा दृष्टिकोन आपण बदलवू शकतो. जी निगेटिव्ह चेन आपली चालू आहे त्या निगेटिव्ह चेनला आपण ब्रेक करू शकतो. अनेकदा जेव्हा ऑफलाईन प्रशिक्षण होतात, या तुमच्या सुद्धा डिपार्टमेंटच्या ऑफलाईन प्रशिक्षण होतात, जेव्हा आपण पर्सनॅलिटी बद्दल काही विषय बोलतो, काही अनेक मुद्द्यांची मांडणी करतो, अनेकदा या डिपार्टमेंटचा नाही अनेक डिपार्टमेंटमधली लोक म्हणतात, तुम्ही शिकवताना मॅडम आम्हाला फार छान वाटतं, तुम्ही सांगितलेला विषय आम्ही फार चांगल्या पद्धतीने ऐकतो, आम्ही अंमलात आणण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. पण जेव्हा आम्ही हे सगळं अंमलात आणतो तेव्हा आम्हाला फार त्रास होतो, फार त्रास होतो. तुम्हाला माहिती नाही आमच्या डिपार्टमेंटमध्ये खूप टेन्शन आहे. हा तर शब्द इतका सुंदर, इतका गुडगुडीत झालेला आहे, आपल्या सगळ्यांसाठी फार टेन्शन आहे. हा आम्हाला आमच्या डिपार्टमेंटमधलं खूप टेन्शन आहे आणि आम्ही आहोत म्हणूनच आम्ही हे वर्क करू शकतो किंवा आम्ही हा जॉब करू शकतो. मंडळी असं नाहीये, ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळालेली आहे. लाखो लोक आहेत जगामध्ये आजच्याही तारखेमध्ये, सगळे रुजू झालेले नाहीये. त्यातले काही परिश्रम केलेले आहेत, तुम्ही फार चांगले प्रयत्न केलेले आहेत म्हणून तुम्ही तिथे लागलेला आहात. आता पुढे फक्त हे जे प्रयत्न केलेले आहेत ते 100% आपल्याला त्या ठिकाणी देता आलं पाहिजे. तो 100% देण्याचा जो विचार आहे हा पॉझिटिव्ह विचार आहे आणि हाच पॉझिटिव्ह विचार आपली कार्यप्रेरणा आहे. आपल्याला सातत्याने चांगलं काम करण्याची प्रेरणा जर काही कुठून मिळत असेल तर ती स्वतःपासून मिळत असते, ती वातावरणातून मिळते, ते आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांकडून आपल्याला मिळते. आपण वातावरणातनं नेमकं काय घेतोय, आपल्या डिपार्टमेंटमध्ये जर एखादा व्यक्ती फार चांगलं काम करत असेल तर ती प्रेरणा आपण घेतली पाहिजे, त्यांच्याकडून ते आपण शिकलो पाहिजे. एखादा व्यक्ती काम टाळमटुळम करत असेल, आजचं काम उद्यावर ढकलत असेल, ते आपण घेता कामा नये. आपल्याला डिसाइड करावं लागेल, आपल्याला डिसिजन घ्यावं लागेल, ती निर्णय क्षमता आपल्याला डेव्हलप करावं लागेल की मेरे लिए क्या सही है, ये सही है या वो सही है. अगर मैं यहाँ पे अच्छा करता हूँ, होईल काही दिवस आपल्याला त्रास होईल, असंही होऊ शकेल की मी खूप काम करतोय, 100% मी देतोय म्हणून अनेक जबाबदाऱ्या माझ्यावर येतात. ज्यांच्यावर खूप जबाबदाऱ्या असतात मी असं म्हणेल की तुमच्यामध्ये क्षमता जास्त असतात. ज्याच्यामध्ये क्षमता जास्त असतात त्याच्यावर जबाबदाऱ्या छान असतात, कारण त्या तुम्ही चांगल्या जबाबदारीने पार पाडत असता म्हणून तुमच्यावर असतात. एखादा व्यक्ती आपल्या डिपार्टमेंटमध्ये असतं की सगळंच काम छान करून घेतो म्हणून प्रत्येकाला असं वाटतं हे छान करतात ना, यांच्याकडून बघावं, यांना सांगावं, यांच्याकडून करून घ्यावं. तर ही रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा आपल्याकडे येते त्या स्ट्रेंथ आपल्यामध्ये चांगली गोष्ट आहे ना. आपल्या व्यक्तिमत्वातली ती जमेची बाजू आहे की त्या सगळ्या स्ट्रेंथ माझ्याकडे आहेत म्हणून ह्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर येत आहेत. हेच काम, जे काम आपण करतो रोजचं जे काम करतो ती मरगळ आणता न केलं, रोजचा दिवस नवा आहे. कालचा जो दिवस होता तो आजचा तसाच नाही, आजचा दिवस बदललेला आहे, आपणही आज बदललेलो आहे. हर पल बदलता है, हर दिन बदलता है, हर एक क्षण बदलत असतो. हा बदललेला क्षण ओळखता आला पाहिजे. कल जो था आज वो नाही है बॉस, आज बदल चुका है, हा विचार मला करता आला पाहिजे. हे इनोव्हेशन माझ्या माइंडमध्ये असलं पाहिजे, इतकं नाविन्यतापूर्ण मला विचार करता आला पाहिजे. मला बाकीचं जग बदलायचं नाही, मला पहिल्यांदा स्वतःला बदलायचं आहे. आणि स्वतःला बदलत असताना काही जास्त काही करायचं नाहीये, फक्त थिंकिंग प्रोसेस आपल्याला चेंज करायची, असलेली सायकोलॉजी आपल्याला थोडीशी बदलायची. जी काही निगेटिव्ह असेल त्याला आपल्याला पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे छोटे छोटे प्रयत्न जर करत गेलो आपण तर निश्चितच आपल्या कार्याची प्रेरणा, निश्चितच आपण प्रेरणादायी कार्य करू शकू. आणि काम असं करा की इतरांच्या स्मरणात आपलं काम राहिलं पाहिजे, इतरांनी आपल्याला कामाच्या अनुषंगाने ओळखलं पाहिजे. शेक्सपियर म्हणतो की नाम में क्या रखा है, सही तो बात है, नाम में क्या रखा है, कार्य में सब है, कार्य आहे कर्तृत्व आहे, अपने कर्म ही पूजा आहे. जीवन में जो है कर्म ही पूजा आहे. जो वेळ मिळाला, जे आयुष्य मिळालं, जे जीवन मिळालं त्याच्यामध्ये आपल्याला चांगले कार्य
प्रेरणादायी कार्य आपल्याला करता आले पाहिजे. आपल्या कार्याची प्रेरणा इतरांपर्यंत पोहोचली पाहिजे. इतरांनी त्याचा सकारात्मक विचार केला पाहिजे. मंडळी, हा विचार आपल्याला नेहमी सातत्याने स्वतःशी निगडीत राहून करता आला पाहिजे. दुनियाला बदलायचं नाहीये, पहिल्यांदा मला स्वतःला बदलायचं आहे. आज जे मी काही आहे, आज माझं वय काय आहे, माझं एज काय आहे, याचा विचार करत बसण्यापेक्षा आज मी जो काही आहे तो मला उद्याचा दिवस अधिक छान करण्यासाठी मला स्वतःमध्ये कोणते कोणते बदल करता येतील ते बदल मला करता आले पाहिजे. मंडळी, हा जर आपण प्रयत्न केला तर निश्चितच आपण सेल्फ मोटिवेट होऊ. आपण जे काही कार्य करणार ते प्रेरणादायी कार्य असेल. आपल्या कार्याची प्रेरणा इतरांपर्यंत पोहोचली पाहिजे. ही छान करतात, हे यांचं काम छान आहे, हे छान बोलतात, हे छान वागतात, हे फार समजदार आहेत, असं आपल्याबद्दल बोललं पाहिजे. एवढे व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करता आले पाहिजे. मंडळी, कसं असतं मंडळी, छानपैकी चार ओळी याच्याशी रिलेटेड, याच्याशी संबंधित या चार ओळी आहेत. बघा, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेमध्ये रोज नवी दिशा असावी, नजरेमध्ये रोज नवी दिशा असावी. घरट्याचे काय, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची नवी उमेद असावी, नवी उमेद असावी. अशा नव्या उमेदीने आपण जे काही करतोय, जे काम आपण करतोय, ज्या प्रोफेशन मध्ये आपण आहोत, या नव्या उमेदीने हे प्रोफेशन आपल्याला पुढे नेता आलं पाहिजे. अनेकांनी आपला आदर्श घेतला पाहिजे, असं काम आपल्याला करता आलं पाहिजे. हा ह्याच एक अपेक्षा तुमच्याकडून आम्हाला आहेत. आजच्या विषयाच्या अनुषंगाने सायकोलॉजी ठिकाणी होती, त्या अनुषंगाने काही मुद्दे मी तुमच्या पुढ्यात मांडले. असलेल्या वेळेची मर्यादा, टाइम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन, असलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये काही मुद्द्यांची मांडणी मला तुमच्या पुढ्यात त्या ठिकाणी करायची होती. ती मांडणी मी तुमच्या पुढ्यात केलेली आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचे व्हिडिओ ऑन ठेवलेत आणि तुमचे ऑडिओ तुम्ही म्यूट ठेवलेत, पण मी सांगितलं होतं की 5 ते 7 मिनिटाचा वेळ आपण नंतरच्या इंटरॅक्शन मध्ये ठेवू. कारण मी जे काही बोलली हे वन वे होतं. आता थोडंसं इंटरॅक्शन झालं की मला कळेल की माझे मुद्दे तुमच्यापर्यंत किती पोहोचले, विषय तुमच्यापर्यंत किती पोहोचला. म्हणून आता आपण एक काम करूया, आता मी इथे माझा विषय संपवते आहे, पण मी कन्क्लुजन नंतर करणार, समारोप मी नंतर करेल, आपल्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर किंवा आपल्याशी संवाद झाल्यानंतर शेवटचे 2 मिनिटात मी माझं कन्क्लुजन करेल आणि सत्र संपवेल. प्लीज. खांडवे सर, माझा आवाज येतोय? सर, माझा आवाज येतोय? आवाज येतोय? आवाज आवाज येतोय? हा, कोणाच्या प्रतिक्रिया, विषय समजला? पोहोचला विषय? पोहोचला? हॅलो अमोग मोरीर, आपण आपला प्रश्न विचारा. हॅलो अमोग सर, बोला. हा मॅडम, मला तुमचा पूर्णपणे विषय कळाला. ऍक्च्युली टाइम मॅनेजमेंट हा या विषयामध्ये, म्हणजे समुपदेशन बेसिकली, याच्यामध्ये आपण स्वॉट अनालिसिस बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपले जे काही विकनेस आहेत ते आपण आपल्या याच्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकतो. रोजच्या प्रमाणे काम जे करू शकतो आपण, टाइम मॅनेजमेंट विहित वेळेमध्ये आपण आपलं काम. बऱ्याचशा वेळेस माझ्या इकडनं होते, ऍक्च्युली मी आयटॅक इन्व्हर्ट मध्ये, माझ्याकडे अकाउंट आणि आता मला असे बरेचसे काम आहे. आणि इथे ऍक्च्युली बेसिकली दोनच, म्हणजे 2 सिनियर, 2 ज्युनियर आणि 1 OS असे इथे पद आहेत. त्यापैकी 2 ज्युनियर क्लर्क इथे भरलेले आहेत. बर. आणि सिनियर मी असल्यामुळे माझ्याकडे अकाउंट आणि आस्थापनेचा चार्ज आहे बेसिकली. तर मला बऱ्याचशा वेळेस आस्थापनेचे काम करण्याला अडथळे जातात बेसिकली. ओके. पुन्हा पुन्हा म्हणजे माझ्या लक्षात येतं बेसिकली. आणि मी माझे काम विविध वेळेमध्ये याप्रमाणे करू शकतो. जसं की तुम्ही मला टाइम मॅनेजमेंट दिलं, सकाळी 10 जाऊन, म्हणजे 10:45 जरी मी ऑफिसमध्ये पोहोचलो तरी मी माझे काम 15 मिनिट आधीपासून जरी सुरुवात केली तरी माझे काम वीज वेळेमध्ये कम्प्लीट होण्यासाठी आठवड्याभरामध्ये जे आपलं काही काम आहे ते सहजपणे म्हणजे मला सॉल्व्ह करता येईल. बरेचसे प्रश्नांची उत्तरं वगैरे मला येत आहेत. ते मी बाहेर किंवा म्हणजे माझ्या सिनियर्सला किंवा दुसऱ्या संस्थेतल्या लोकांना विचारून त्यांचं काम कार्यपद्धती पार करतो.
व्हेरी गुड सर. आपण वर्किंग वर्किंग प्लॅनिंग वर्किंग प्लॅनिंग मध्ये आपण बोललो नाही, कारण आपण जेव्हा दुसरं सेशन घेऊ ना आपण तेव्हा वर्किंग प्लॅन मध्ये बोलू. आज आपल्या जवळ वेळ असलेला त्या वेळेमध्ये फक्त एकच मुद्दा मांडला आपण की वेळेचं नियोजन, म्हणजे आपण टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे, कारण त्या तुमच्या वर्कची नीड आहे की तुम्ही जर टाइम मॅनेजमेंट कराल तर तुमचं आउटकम खूप चांगलं असेल, पण ते केलं नाही तर मग तुमचे प्रॉब्लेम क्रिएट होतील. जेव्हा आपण एखादा दुसरा विषय मांडू ना तेव्हा वर्क प्लॅनिंगच्या हिशोबाने आपण तो विषय मांडू, पुन्हा सोपं जाईल तुम्हाला. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. ओके सर. आणखी कोणाला काही प्रतिक्रिया? दहिवाडे सर आपला प्रश्न विचारा. मॅडम माझा काही प्रश्न नाहीये, पण आमच्या रेग्युलर रुटीन मध्ये जे आम्ही काम करतोय या कामामध्ये आम्हाला काही इम्प्लिमेंट करा, म्हणजे तुमच्या या मार्गदर्शनामधून आम्हाला काही इम्प्लिमेंट करता येतील त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. थँक्यू मॅडम. भाग्यश्री इंगे मॅडम आपला मत ठेवा या ठिकाणी. हा गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून मॅम. मला म्हणजे तुम्ही जे सांगितलं त्यातून थोडी प्रेरणा मिळाली आहे. जसं की तुम्ही सांगितलं की स्वतःचा विकनेस ओळखा, म्हणजे तुम्हाला त्यातून स्ट्रेस मिळेल. जसं आपल्याला काही येत नाही ते जर आपण जाणून घेतलं, आणि जर आपले जे वरिष्ठ आहेत, जसं माझ्या इथे मी ज्युनियर क्लर्क आहे आणि मी सर्व सांभाळते तिन्ही सेक्शन, ट्रेनिंग असता आणि आपलं अकाउंट तिन्ही सांभाळते. आणि मला खूप अडचणी गेल्या सुरुवातीला, पण मी स्वतःचे विकनेस ओळखून जे माझे सिनियर आहेत त्यांना कॉल करून वगैरे मी सर्व जाणून घेतलं. आणि जो तुमचा मुद्दा आहे तो मला म्हणजे इम्प्लिमेंट झाला की मी स्वतःतले विकनेस ओळखून स्ट्रेंथ वाढवली. जसं की आता मला अकाउंट मधलं खूप काही नॉलेज आहे, ते कशामुळे मी माझी विकनेस ओळखली म्हणून. म्हणजे तुम्ही जे सांगितलं की सेल्फ मोटिवेट व्हा, तर मी स्वतः ते असं जाणून घेते की माझ्यामध्ये काय विकनेस आहे आणि ते स्ट्रेंथ वाढवण्याचा मी नेहमी प्रयत्न करते. तर त्यामुळे मी तुमचे सेशन त्यामुळे आणखी मोटिवेट झालेली आहे की स्वतःला ओळखलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे. थँक्यू मॅम. अजून आणखीन कोणाचे प्रश्न असतील तर आपण आपला हँड रेज करावा. त्या संदर्भात आपले कोणाचे अजून प्रश्न असतील तर कृपया हँड रेज करावा. सर दोन गोष्टी असतात प्रवीण सर. हा बोला मॅडम. हा एक तर संपूर्ण विषय समजला की प्रश्नच नसतात. यस. आणि काही नाही समजलं तर प्रश्न नसतात. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि जो मधला पार्ट असतो ना तेव्हा मात्र मग काही प्रतिक्रिया असतात किंवा काही प्रश्न. इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. सुधीर कांबळे सर आपला प्रश्न विचारा. कांबळे सर काही बोलायचंय? नाही मॅडम, आम्ही इथेच आहे. थोडं हँड रेज करायचं ते चालू होतं त्याच्यामध्ये. ओके 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 ओके. येस सर. काही कोणाला आहे कोणाच्या काही प्रतिक्रिया? तर प्रशिक्षणार्थांनो, आज आपण खऱ्या अर्थाने ज्या एका महत्वाच्या उद्दिष्टाने ह्या ठिकाणी शिबिर आपल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यातला एक भाग आपण जस्ट सुरुवात केलेला आहे. कारण की कार्य प्रेरणा यातूनच आपल्या सर्व कार्यालयीन कामकाज आणि आपल्या जीवनाचं व्यवस्थापन आणि या सगळ्याची सुरुवात होते. आणि त्यासाठी डॉक्टर निलिमा काळे मॅडमनी एक सुरुवातीचं मोटिवेशन आणि या विषयाला हात घालून सुरुवात केलेली आहे. पुढच्या येणाऱ्या प्रशिक्षणाच्या दिवसामध्ये आपण काळे मॅडमला पुन्हा भेटणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण आणखीन आपले काही विषय जे असतील ते टप्प्याटप्प्याने या ठिकाणी येणारच आहेत. तर निश्चितपणे याचा आपल्याला सगळ्यांना फायदा होईल. आणि सर्वात महत्वाचं की आज या ठिकाणी ज्या दोन तीन पार्टिसिपंट्सनी जे शेअरिंग केलं ते शेअरिंग अतिशय महत्वाचं आहे. कारण की प्रशिक्षणाला योग्य दिशेने पुढे नेण्यासाठी आणि आपल्या काय गरजा असतील आणि आपलं अंडरस्टँडिंगची लेवल कशी असेल हे सगळं आमच्या ट्रेनरला समजण्यासाठी त्यातून मदत होते. त्याकरता ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी या ठिकाणी प्रश्न विचारले आपलं हँडरेस करून त्यांचं मी पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी आपलं हे प्रशिक्षण इंटरॅक्टिव्ह करण्यासाठी एक पुढे पाऊल उचललं आहे. आणि भविष्यात निश्चितच आपण सर्वजण या कार्यप्रेरणा हाच आपला उद्देश होता की आपण हँड रेज करून प्रश्न विचारला म्हणजे आपल्याला कार्यप्रेरणा मिळाली हे आपण या ठिकाणी सिद्ध केलं. आणि या दृष्टिकोनातून आपण आता
आपल्या या प्रशिक्षणाला पुढे नेऊया. सर खांडू सर, हॅलो खांडू सर, आवाज येत आहे? हा बोला सर. मॅडम आपला आज संपलेला आहे, अजून आपल्याला एक विनंती आहे की कॉन्क्लुडिंग रिमार्क. हा काही या प्रशिक्षणार्थ्यांना काही अजून आवश्यक असेल तर त्यांनी त्यांचे प्रश्न कृपया चॅट मध्ये सुद्धा नोंद करून ठेवावे. पुढच्या सत्रामध्ये जेव्हा मॅडम येतील तेव्हा आपण सर्वप्रथम काल सांगितल्याप्रमाणे या प्रश्नांचं निराकरण होतपर्यंत मॅडम आपल्याला उत्तर देतील आणि समोरचा तास मॅडम सुरू करतील. तर मॅडम आपण हा आज हा फार बहुमूल्य वेळ आम्हाला दिलेला आहे. सर दोन मिनिटं, दोन मिनिटं तुम्ही आभार करण्यापूर्वी मी जरा सत्र थांबवते. हा मी एवढ्यासाठी सगळ्यांना संधी दिली होती बोलायची की संवाद होणं अपेक्षित होतं, कारण मी जोपर्यंत बोलत होती तोपर्यंत वन वे होतं. मला काही एक्झरसाइज घेता आल्या नाही, काही डेमो दाखवता आले नाही मला, कारण आपण ऑनलाईन मध्ये आहोत. म्हणून मग मला तुमच्या प्रतिक्रिया महत्वाच्या होत्या. दोन तीन प्रतिक्रिया आल्या. ऍक्च्युली आपल्याला सगळं माहिती असतं, फक्त इम्प्लिमेंटसाठी कोणीतरी यावं, ओरॉलिंग आणि पॉलिशिंग आपलं व्हावं हा हेतू आपल्या प्रशिक्षणाचा असतो. ते इंटेन्शन आपलं कम्प्लीट या ठिकाणी झालेलं आहे. सध्या आपण एका पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपण आहोत. माझं कुटुंब माझी जबाबदारी, माझा समाज माझी जबाबदारी, माझं कार्यालय माझी जबाबदारी, हा एक विचार आपण सगळेजण अंगीकारलेला आहे, सगळ्यांनी अंगीकारलेला आहे. आपण स्वयंप्रेरणा स्वतःमध्ये निर्माण करावी. लाखो उदाहरणं जगामध्ये आहेत, ती काही उदाहरणं आपण घ्यावी. सातत्यानं चांगला विचार करावा, सातत्यानं चांगल्या गोष्टी शिकण्याचा आपण प्रयत्न करावा. यासाठी मी आपणा सर्वांना लाख लाख शुभेच्छा देते. मला या ठिकाणी सन्माननीय प्रवीण खांडवे सर असतील, सन्माननीय येते सर असतील, कोलवार सर असतील, आपण सगळ्यांनी मला आपल्या पार्टिसिपेंटशी या विषयावर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्यामुळे मी सर आपले आभार मानत नाही, सदैव आपल्या ऋणात राहू इच्छिते. आणि माझं सत्र या ठिकाणी, मला असं वाटतं प्रश्न तर खूप असतील, आता ते निर्माण झाले असतील, चुळबुळ चुळबुळ सुरू झाली. प्रशिक्षणाचं पहिलं सत्र आपण या ठिकाणी घेतलं, निश्चितच नोटपॅड घेऊन लोक बसलेली आहेत, त्यांनी नोटिंग करावं, काही प्रश्न काढून ठेवावे. अपेक्षित काय आहे हे सुद्धा सांगावं. मी एका शब्दाचा प्रयोग या ठिकाणी केला होता की मोबाईल मॅनर्स आणि एटिकेट्स हा एक नवा विषय आपल्यासाठी, त्याच्यावर चर्चा व्हावी, त्याच्यावर डिस्कस व्हावं की आपण त्याला किती वेळ देतो, आपला वेळ किती महत्वाचा आहे जीवनातला. म्हणून मी तो मुद्दा मांडला, पण सगळे मुद्दे याला इथे एक्सप्लेन करणं मला पॉसिबल नव्हतं, वेळेची मर्यादा होती. त्या वेळेमध्ये मी माझ्याकडून विषय मांडण्याचा प्रयत्न केला. आपणा सर्वांना एकदा पुन्हा एकदा मी या ठिकाणी पुढील प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देते, शब्दांना पूर्णविराम देते. सर धन्यवाद. मॅडम आपण आभार मानता, खरं तर आम्ही आपली ऋणी आहोत. आपण आपला वेळातला वेळ दिला आणि एकदम योग्य आणि त्यांच्या खोलवर रुजेल अशा भाषेत तुम्ही त्यांना स्पष्टीकरण दिलं, त्यामुळे आपलं हे सत्र खूप चांगलं राहिलेलं आहे. मी या कार्यालयाच्या वतीने आपले धन्यवाद करतो आहे, आपले आभार मानतो आहे. पुढच्या सत्राला आपण आमंत्रित राहालच तेव्हा या सत्रातील काही प्रश्न जे अनुत्तरित राहील त्याचं आपण त्यांना विश्लेषण करावं अशी मी विनंती करतो आहे. आणि आजचा आता आपला आपला पिरियड जो आहे हा इथे थांबवतो आहे. आपण लेफ्ट झालातरी चालेल, मी काही सूचना बाकी लोकांना देऊ इच्छितो. थँक्यू मॅम. ओके सर, थँक्यू. इतर लोक इतर समाजांना एक बरेच यामध्ये इतर बऱ्याच लोकांनी या कॉमेंट चॅट मध्ये असं लिहिलं आहे, व्हिडिओ दिसत नाही, आवाज येत नाही. आज आपल्या ग्रुपमध्ये एकूण 80 लोक आहेत. 80 लोकांपैकी काही मोजक्या लोकांचा प्रॉब्लेम आहे असं मग असं समजून घ्या की आपल्या सिस्टीम मध्ये कुठतरी खराबी आहे किंवा कुठतरी इंटरॅक्शन प्रॉपर होऊन नाही राहिलं आहे. तर तुम्ही आम्हाला या बाबतीत इन्क्लूड हे करत असताना चॅट मध्ये लिहिल्यापेक्षा मी तुम्हाला नंबर देतोय मॅडम सर्वांना, बरोबर खाली मी चॅटमध्ये नंबर देतोय, त्या चॅटवरती तुम्ही सर्वजण आहे ना मेसेज करत चला किंवा मग व्हॉट्सअपवर टाकत चला. मी माझं नाव देतोय कोकुलवार ट्रेनिंग ऑफिसर. हा हा मी खाली टाईप करतोय कोकुलवार ट्रेनिंग ऑफिसर. कोणाचा ट्रेनिंग ऑफिसर? नंबर टाकतो.
कसं राहिलं ना, हा 9021581948 दुसरा कांबळे सर, कांबळे सर नंबर 9881997809 आणि या चॅट बॉक्स मध्ये आपल्याकडनं अपेक्षा ह्या आहे मित्रांनो की कृपया जो काही आपण टॉपिक आपण ऐकत असतो तेव्हा आपल्याला वाटतं की ह्या प्रश्न आपण विचारायला पाहिजे पण तेव्हा वक्ता कंटिन्युअस बोलत असल्यामुळे आपण थांबून जातो, मग असे अनुत्तरित प्रश्न ते चॅट मध्ये लिहायचे आणि फॉरवर्ड करून द्यायचे, म्हणजे आम्हाला कळतं की तुम्हाला काय विचारायचं आहे नेमकं, बरोबर आहे ना. आणि खूप प्रेरणा मिळाली, धन्यवाद मॅडम. ह्या सारख्या चॅट जे आहे ह्या आपल्या वक्त्याला एक स्फूर्त देऊन जातो आणि त्यामुळे ह्या गोष्टी सातत्याने करत चला तुम्ही, म्हणजे तुम्ही किती इंटरॅक्ट आहे या स्क्रीन मध्ये हे लक्षात येतं. बऱ्याच जणांना वारंवार विनंती करूनही व्हिडिओ बंद होता आम्ही कारण समजू शकत नाहीये, पण तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, दळवी साहेबांनी काल स्पष्ट सांगितलं मी केव्हा याच्यामध्ये ऍड होईन, मला वेळ भेटला तर ते मला सांगता येणार नाही. आणि मग त्यामध्ये जर आमची आम्ही सांगून सुद्धा तुम्ही ऐकत नसाल तर मग साहेब वेगळ्या भाषेत तुम्हाला सांगतील तर ते आम्हालाही पटणार नाही. मला एक तुम्हाला सर्व विनंती आहे की आमच्याकडनं तुम्हाला वारंवार विनंती होते आहे, वक्त्याकडनं विनंती होते आहे, असं होता नाही तुमच्याकडनं जर त्या गोष्टी पॉझिटिव्ह घेतल्या जात नसेल. आणि उद्या आमच्याकडनं काही कारवाई होत असेल आम्हाला कोणावर कारवाई करायची इच्छा नाही आहे, बरोबर आहे. व्हिडिओ ऑन करून फक्त आवाज ऑन करून तुम्ही कुठं जात आहात तर ही हा 3 तास तुम्हाला सिस्टीमने सांगितलंय की हा पूर्ण हा ट्रेनिंगसाठी तुम्हाला योगदानासाठी दिलेला आहे. मग तुम्ही या वेळात जर दुसरं काम करत असाल आणि फक्त आपलं ऐकत असाल तर ते योग्य नाहीये. आमचं असं म्हणणं आहे की या सर्व लोकांची नावे आता मी नोंद घेतलेली आहे कोणाकोणाची व्हिडिओ ऑफ मध्ये, मी हे सर्व संचालनाचे मार्ग आपल्या डायरेक्टर ऑफिसच्या मार्फत ही यादी दाखवतो तुम्हाला, बरोबर आहे. यात नाव सांगतो मी, धीरज मोरे, स्वामी वैभववाडी, दिलीप कुमार गायकवाड, देवदास कंगावणे, रिंकू चव्हाण, सतीश इंगळे, अचलपूर, सचिन राऊत, विजय पाटील, विशाल ढेपले, PC18 कोणाचा नंबर आहे मला माहित नाही, आशिष वानखेडे, शैलेश सांबळे, अश्विन भीमावार, गौरवी नायडे धुळे, कुंदन जाधव, रेडमी, या सर्व लोकांची व्हिडिओ ऑफ होती. मला मी यावेळेस पहिल्यांदा नाव नोंदणी केली, मला यावेळेस हे नाव समोर करायचं नाहीये, पण पुढच्या तासापासून जर मला ह्या गोष्टी आढळल्या होई आमची पूर्ण 8 ते 10 जणांची टीम याच्यावरती फॉलोअप घेऊन चालत आहे, कुणाचा व्हिडिओ ऑफ आहे कुणाला ऐकू जात नाहीये, तर म्हणून आता परत तुम्हाला ऍड्रेस नाव टाकले आहे, परत 2-3 नाव टाकतोय त्यांना डायरेक्ट कॉम्युनिकेट करायचं की आमचा व्हिडिओ दिसत नाही काही प्रॉब्लेम आहे, परंतु या सिस्टीम पासून पळवाटा काढायचा प्रयत्न करा तर प्राचार्याच्या नावानं पहिले तुम्हाला मेमो भेटेल, निश्चितली सांगतोय. पूर्ण महाराष्ट्र भरचे लोक या सिस्टीम मध्ये आहे, कोणी या गोष्टीचा एका तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही टोटल लोक किती आहेत 238 ची यादी आहे टोटल महाराष्ट्रातली सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण वर्गातली, त्यापैकी केवळ 75 लोक घेतले आहेत. आम्ही 238 लोक घेऊ शकलो असतो, पण 238 का घेतले नाही की मॅन्युप्युलेट याच्यावरती कंट्रोलिंग होणार नाही, कोण कुठं जातो आहे, कोण राहतो आहे, कोण ऐकतो आहे, कोण नाही ऐकतोय, याच्याकरता 75 ची यादी केलेली आहे. 3 सत्र एकच वर्ग घ्यायचा आहे, ऑनलाईन घ्यायचा आहे, तो परत आम्हाला हाच विषय घेऊन परत त्या 75 लोकांच्या समोर जायचा आहे, किंवा या विषयाचं गांभीर्य समजा. आम्ही कोणालाही हर्ट करू इच्छित नाही, आम्ही कोणावरही कारवाई करू इच्छित नाही, पण ती स्टेप जर तुम्ही आणत असाल तर मग नाही लागेल मित्रांनो, कृपया या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या. दुसऱ्या सत्रापासून कोणीही व्हिडिओ ऑफ करणार नाही याची काळजी घ्या. मी दुसऱ्या सत्रापासून येणार आहे, मी कोणालाही एक्सक्यूज करणार नाही, मी हे नाव सरसर मार्फत सहसंचालक संचालकाला पाठवेल की दे आर नॉट लिसनिंग द इन्स्ट्रक्शन केअरफुली. हा हे मला मान्य आहे की तुम्ही व्हिडिओ ऑन करून आहे, बाजूला काही काम करतात, सर्व ऐकतात, एखाद्या वेळेस त्या गोष्टी मान्य करू शकतो आपण. जसं इथे धीरे सर दिसून राहिले मला, काहीतरी काम करतायत परंतु ऐकून राहिले आहे, ऑनलाईन आहे बरं, व्हिडिओ ऑन आहे, मला ह्या गोष्टी चालतील, परंतु तुम्ही ऑफलाईन आहात बरं पूर्णपणे आणि फक्त व्हिडिओ याच्यात आहात, फक्त व्हिडिओ आवाज ऐकून आलाय आणि व्हिडिओ बंद आहे,
मी टॉलरेट करणार नाही. आय एम गिविंग द लास्ट वॉर्निंग. कालपासून बरेच भक्ती सांगतात आणि आम्ही सुद्धा वारंवार सांगतोय. तुम्हाला साहेबांनी सुद्धा सांगितलं या सर्व गोष्टी क्लिअरली लक्षात घ्या. आता सत्र थांबवतोय. लगेच 5 मिनिटात नवीन सत्र सुरू होत आहे मित्रांनो.